नमस्कार, मी अमय खाडदरे. नुकताच ट्रेक श्रीदिजमुळे पन्हा ते पावनखिंडा प्रवास करण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आलेले अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी चालता बोलता केलेला हा एक छोटासा प्रयत्न. साधारण पुस्तकाची चार पान वाचून इतिहासात घडलेल्या गोष्टींचा यथामती अन्वयार्थ काढणं सोपं आहे, कारण वाचून आपल्या नजरेसमोर उभं राहणारं काल्पनिक चित्र मनस्वी अपेक्षांना कुठेही छेदत नाही. परंतु त्याच इतिहासाचा धांडोळा जर आपण घटनेचा साक्षीदार असलेल्या भूगोलाच्या सहवासातून घेतला तर मात्र अनेक प्रश्न आणि आश्चर्य आपल्यासमोर उभे राहतात, आपल्याला भंडावून सोडतात. असाच अनुभव आम्हाला पन्हा ते पावनखिंड या वाटेवरती आला. बाजीप्रभू आणि शिवाजी यांचे संबंध कसे होते, शिवाकाशीत कोण होता, काही दिवसात राजांबद्दल एवढी आपुलकी का निर्माण झाली, स्वराज्यासाठी जीवावर उदार व्हायला, घरावर तुळशीपत्र ठेवायला, स्वराज्यापोटी प्रेम आणि राजांबद्दल ममत्व तयार व्हायला, एकरूप व्हायला मनं कशानं भरली होती यांची, डोक्यात काय विचार होते या नरवीरांच्या, युद्धाच्या ऐन मोक्याच्या वेळी लग्न न झालेल्यांना, नुकत्याच संसाराला लागलेल्यांना मागे ठेवून आपल्या छात्या ढालीप्रमाणे पुढे करणारे बाजी आणि शिवाच नाही तर उरलेले 700 मावळे कुठल्या रक्तामासाचे बनले होते, असे एक ना अनेक प्रश्न प्रवासाची तारीख निश्चित होण्याच्या बरेच वर्ष आधीपासून आम्हाला सतवत होते आणि आता त्याची उत्तरं आम्हाला शोधायची होती प्रवासाच्या या वाटेवरती साक्षीदारांच्या सोबतीने. माझ्या मनातली ही खळबळ बऱ्याच अंशी कमी झाली, कारण ती प्रवासात आमच्यासोबत अप्पा परब आहेत हे कळल्यावर, म्हणजे आता आपल्याला आयती सगळी उत्तरं मिळतील याची खात्री झाली होती. प्रवासाला सुरुवात करताना अप्पांच्या समोर येऊन उभे राहिलो आणि अप्पा आम्हाला म्हणाले, प्रवासाला तुम्ही सुरुवात करताय, वाटेला निसर्ग बघा, ओढे जंगल रानवाटा शेतं बघा, गावं बघा, वाटा धुंडाळा झाडं बघा, दगड बघा, सहवास अनुभवा आणि इतिहास वाचला असेल तर आठवून आणि जुळून बघा, परिस्थितीशी जुळवून घ्या. पन्हाळ्यावर साधारण सकाळचे 10 वाजले होते. पावसाची रिपरिप चालू होती. ढगही आमच्या सोबतीला खाली उतरले होते. अशाही वातावरणात दोन्ही हातात तलवार घेऊन लढण्याची उर्मी चेतवणाऱ्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याला अभिवादन करून राजदंडीच्या मार्गे आम्ही पावनखिंडीकडे वाटचाल सुरू केली. महाराज, बाजीप्रभू, शिवा काशीद आणि शेकडो मावळ्यांची पावलं ज्या चिखलात उमटली असतील त्याच वाटेने झाडाझुडपातून मार्गक्रमण करत प्रवासाला सुरुवात झाली. एकाच विचाराने वेडे झालेले आणि एकाच ध्येयाने झपाटलेले मावळे एकत्र आल्यावर दैदिप्यमान इतिहास निर्माण होतो याची मूर्तिमंत कथा डोळ्यासमोर असणारे पावनखिंडीच्या वाटेवरचे आता आम्ही जणू काही वारकरीच झालो होतो. ओढही होती ती विठ्ठलाची, पण दोन्ही हातात तलवार घेऊन रणमैदान गाजवणाऱ्या विठ्ठलाची. या रणवीर पांडुरंगाने बाजीप्रभूंनी आपली अवतार समाप्ती केली त्या पावनखिंडीत जाऊन चरणधूळ मस्तकाला लावायची आम्हा सगळ्यांना घाई झाली होती. डोंगर दऱ्यातून शेताळातून ओढे पार करत गावांच्या जवळून पावनखिंडीपर्यंत पोचायचं म्हणजे काही नौख्याचं काम नव्हतं. यासाठी आमच्याबरोबर होते स्थानिक वाटाड्याचं काम करणारे आणि आजवर जवळजवळ 25 ते 30 वेळा कधी सलग तर कधी 2 दिवसात पन्हाळा ते पावनखिंड अंतर पार करणारे कृष्णा चिले. पन्हाळ्यावरून उतरून कुरुकवाडीत सोयीचं म्हणून त्यांनी दोरही घेतला. इथूनच पुढे एक वाट मलकापुराकडे गेली आणि आम्ही वारकऱ्यांनी बाजीप्रभू आणि महाराजांनी निवडलेल्या रस्त्यावर मार्गस्थ झालो. दगडधोंड्यांचे रस्ते, चिखल, कधी चढण्याची निसरडी पायवाट, कधी झाडांच्या आधाराने नजरेत न येणारा रस्ता, कुठेतरी लांब दिसणारी गावची शाळा, वाटेतच एखाद्या घरात भरलेली अंगणवाडी, डोंगरात गावात झालेली जलयुक्त शिवाराची कामं, काही ओळखीची तर काही अनोळखी झाडं यांना मागे सरत मुळगेवाडीतून आम्ही लवकरच मसई पठाराच्या मार्गाला लागलो. नजर जाईल तिथवर सपाटी चिखलाची पायवाट, मध्येच जनावरांसाठी पाण्याची सोय म्हणून वनखात्याने तयार केलेले तलाव आमच्या सोबतीला होते. आणि ही वाट वाटते तितकी सोपी नाही हेच सांगायला ढग अधूनमधून खाली येत होते आणि आम्हाला 10 फुटावरचं बघायलाही अडथळा निर्माण करत होते. दिसणाऱ्या वाटेवरून बरोबर घेतलेल्या शिधाच्या इंधनावर आणि खांद्यांना जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या सामानाच्या वजनाने पावलं पुढे टाकणं आमचं सुरू होतं. शुक्रवार होता, अनायसे देवीचा वार होता. योगायोगाने आम्ही मसई देवीच्या देवळापाशी आलो. कदाचित इथून जाताना बाजीप्रभू आणि मावळ्यांना हौसंतही नसेल, पण नक्कीच राजाला यश दे आणि स्वराज्याचं रक्षण कराई अशी मनोमन प्रार्थना करूनच ते या वाटेवरून पुढे गेले असतील. त्या मसईपुढे आम्ही मनोमन माथा टेकवत आरती करून पुढची वाट धरली. पण देवळापुढे शुक्रवार असल्याने गाड्या घेऊन आलेले लोक देवीच्या नावाने कोंबडे आणि बकरे कापताना बघून एक खंत वाटले. स्वतःचं रक्त सांडून स्वराज्याचा मार्ग सुरक्षित केलेले ज्या वाटेला शिवाजी आणि 700 मावळ्यांनी जणू काही पावन करून उपकृत केलं होतं त्या वाटेवरची 350 वर्षांनंतरची आजची परिस्थिती बघून थोडंसं वाईट वाटलं. कोंबडे बकरे जरूर कापा, पण देवीच्या नावाने कापू नका. असो, प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं सोयीस्कर असतं आणि आपल्या हिताचं. पुढे खोतवाडीत आमचा जेवणाचा बेत ठरला होता, पण एकंदरीत सगळ्यांच्या पावलांची आणि पायांचा अंदाज घेत कुंभारवाडीतल्या एका शाळेत नेलेले डबे उघडण्याचं ठरलं.
शाळेतल्या शिक्षकांनी वर्ग भरलेले असतानाही आमचं केलेलं आदरातिथ्य, चहापाण्याची केलेली विचारपूस आणि शाळेत बसून दवाखान्यास दिलेली परवानगी बघून आम्हाला फारच उत्साहकारक वाटलं. 20 मिनिटाचा विश्राम पावलानं सुखावून गेला आणि पायांचीही कुरबूर कमी झाली. आता मुक्काम पोस्ट होतं करपेवाडी. पावसानं थोडी उसंत घेतल्याने आम्हीही सुखावलो होतो. आजूबाजूचा निसर्ग बघत, वाड्यांची, वस्त्यांची, गावांची, रस्त्यांची माहिती घेत, मध्येच कॅमेऱ्यामध्ये विविध दृश्य टिपत, हसत खेळत, गावकऱ्यांबरोबर मामा मावशी ताई चौकशी करत, कुठून आलात, कधी निघाल, मुक्काम कुठे याची उत्तरं देत, मध्येच कुणाला तरी करपेवाडीचं अंतर किती हो याची विचारपूस करत पावलं टाकणं आमचं सुरू होतं. ढगाळलेलं वातावरण मध्येच पावसाचा शिडकावा करत होतं. सूर्यही दिवसभराची कामगिरी आटपून जायच्या मार्गाला लागला होता. पावलं आता मुक्कामाच्या ओढीने झपाझप पडत होती. बुटात चिखल की चिखलात बूट याचा विचार करणं आम्ही सोडून दिलं होतं. सकाळी प्रवास सुरू करताना थोडा थोडा चिखल चुकवत चालण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता मात्र आम्ही पूर्णपणे चिखलमयच झालो होतो. आली करपेवाडी, आली, फ्रेश झालो. बाहेर अंधार, पाऊस, पडवीत आमचा बिस्तारा पडला. गरमागरम चुलीवरचा चहा पीत राहुल महेंद्रदानी केलेलं सुप्पाचा बेत करत गप्पांचे फळ रंगले. भात, भाजी, आमटी असा जेवणाचा खमंग बेत करत रात्री मिळेल त्या कोपऱ्यात बिछाने टाकून अंग झोकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन 8 वाजता पुढच्या प्रवासाला लागलो. आता पांढरपाणी आणि अंतिम पावनखिंड, वाट जंगलाची, मध्येच गावचा रस्ता, मध्येच हमरस्त्यावर ओळख परेड घेत 3 च्या सुमारास आम्ही पांढरपाणीत आलो. आता पावनखिंड जेमतेम 7-8 मैलांवर होते. जेवून अप्पांसमवेत ज्यासाठी केला होता अट्टहास, त्या क्षणासाठी, ज्या क्षणाला अनुभवायला आतुर झालो होतो आम्ही सगळे, त्या पावनखिंडीत आम्ही पाऊल ठेवलं. बाजीप्रभू, लढाई आणि त्या प्रसंगाचं संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यासमोर अप्पांनी उभं केलं. प्रचलित दंतकथांना, अवास्तविक कादंबऱ्यांच्या रंगीत पानांना समाधानकारक उत्तरं मिळाली या ठिकाणी आम्हाला अप्पांकडून. समाधीस्थळाला वंदन करून खिंडीचं रौद्ररूप अनुभवत आणि मनाच्या कोपऱ्यात कायमचं कोरत जड पावलांनी परत माघारी वळलो आम्ही. आता मात्र थकल्याची थोडीशी जाणीव व्हायला लागली होती. पाय आणि अंग अस्तित्वाचे नमुने पेश करायला लागले होते. पन्हाळ्याच्या मुक्कामी आलो. रात्रीचं भोजन आटपून रविवारी पन्हाळा दर्शन तेही आप्पांसोबत घेऊन झाल्यावर आपापल्या मूळ निवासी गावांची प्रत्येकाला आठवण व्हायला लागली. उद्या सोमवार. हा रोमांचकारी इतिहास, आप्पांसोबत घालवलेले क्षण, मारलेल्या गप्पा, गाडीत सगळ्यांसोबत केलेली मौजमजा, आप्पांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रती त्यांच्या स्वाक्षरीसहित स्वीकारण्याची मिळालेली संधी, सगळं सगळं कधी एकदा सांगतोय मित्रांना असं झालं होतं. गाडीत बसल्यावर पेंग आली आणि डोळ्यासमोर करपेवाडी, रिंगणेवाडी, कुंभारवाडी, मसईचं पठार, पन्हाळ्याचं बुरुज, ओढे यांनी नाचायला सुरुवात केली. तेवढ्यात गाडीतच शूर आम्ही सरदार आम्हाला या गीताचे सूर म्हटले आणि जाणीव झाली अजून डोंबिवलीचा प्रवास सुरूच आहे. गाडीतच आहोत अजून. रात्री साधारण 10-10:30 आम्ही सगळे सुखरूप डोंबिवलीत परत आलो. मंडळी, हे प्रवासवर्णन जरी असलं तरी यातून अनेकांना पन्हाळा ते पावनखिंड प्रवास करण्याची इच्छा निर्माण व्हावी, त्याने आयुष्यात एकदा तरी हा रोमांच अनुभवावा आणि या नरवीरांना राजकीय झेंड्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या स्वतःच्या रोमारोमात भिनवावं, त्यांचं कर्तृत्व आपल्या मनात कायम राहावं म्हणून प्रत्यक्ष स्थाने जाऊन त्यांना अभिवादन करावं या हेतूनं हे सगळं लिहिलं आणि बोलण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्यामुळे या प्रवासवर्णनात ऐतिहासिक दाखले जरी त्रोटक असले तरी प्रवासाचं सागरसंगीत वर्णन केलेलं आहे. यातून 1-2 जणांना किंवा काही जणांना प्रवास करण्याची इच्छा निर्माण झाली तर ह्या आपल्या संवादाचा एक फलनिष्पत्ती झाली असं म्हणता येईल. धन्यवाद.